हे खूप सुंदर आहे. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर खूपच सुंदर फ्लॉवर्सचं डेकोरेशन आहे, मागे पूर्ण ग्रीन बॅकग्राऊंड आणि ह्याच्यावरती लाईट वगैरे जर तुम्ही सोडताय तर किती सुंदर दिसेल आहे. मी तुम्हाला एक छोटीशी टिप देते. आता तुम्ही म्हणाल यार 4000 मखर आहे, पण ह्याच्यामध्ये एक टिप अशी की तुम्ही हे जे फ्लॉवर्स आहेत, हे जे कलर्स आहेत, ते तुम्ही स्विच करत राहू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीने डेकोरेशन चेंज करू शकता. इथे सुद्धा हे जे फ्लॉवर्स आहेत हे सुद्धा तुम्ही स्विच करू शकता. सो दरवर्षी तुम्ही एकच मखर वापरा, पण त्याचे जे कलर कॉर्डिनेशन आहेत, फ्लॉवर्स आहेत, हे तुम्ही चेंज करत राहू शकता. तुम्हाला ज्या कलर कॉम्बिनेशनमध्ये फुलं आणि मागचा कपडा हवाय, त्याचबरोबर लटकन हवं आहे, ते कस्टमाईज करून देतात. मग अशी जसे येल्लो कपडा होता, इथे गोल्डन कपडा आहे मागे तुम्ही बघू शकता, आणि वरती गोल्डन कलरची फुलं सुद्धा वापरली गेली आहेत. सो त्यांनी कम्प्लीट कलर कॉर्डिनेशन लक्षात ठेवून त्यांनी सगळे मखर डिझाईन केले आहेत. हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. मला मान्य आहे की खूप गणपतीचे व्हिडिओ झालेले आहेत, पण तरीही सुद्धा काही लोकांचे डिमांड संपतच नाही आहेत, आणि म्हणूनच आज मी काय खरेदी करणार आहे ते तुम्ही बघू शकता. माझ्या साईडला छान असे आर्टिफिशियल फ्लॉवरचे मखर त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. बरं, मी हा व्हिडिओ खूपच म्हणजे गणेशोत्सवाच्या अगदीच म्हणजे हाकेच्या अंतरावरती आहे, खूप जवळ आहे तारीख बाप्पाच्या आगमनाची, तरी सुद्धा मी हा व्हिडिओ करते. तर तुम्ही इथे ऑनलाईन ऑर्डर नाही देऊ शकत, कारण की आपण व्हिडिओ खूप लेट पोस्ट करतोय. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर मुंबईत जर कोणाला हे ऑर्डर करून हवं असेल तर तुम्ही मुंबईत त्यांना कॉल करून त्यांना बोलून घेऊन तुम्ही डेकोरेशन करून घेऊ शकताय घरामध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आर्टिफिशियल फुलांचे असे जे मखर आहेत त्याची कॉस्ट काय आहे, आणि ह्यामध्ये अजून काय काय डिझाईन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर ऐन वेळेला आपण बऱ्याचदा म्हणजे हे ठरलेले आपल्या घरी, राईट, की बाप्पाचं डेकोरेशन आदल्या रात्रीच जागरण करायचं हे ठरलेलं असतं, राईट. सो अजूनसुद्धा जर तुमची तयारी झालेली नसेल आणि तुम्हाला जर फटाफटमध्ये तयारी करायची आहे तर यू कॅन गो फॉर दिस ऑप्शन. मस्त ऑप्शन आहे हे की तुम्हाला छान इथे कलर्समध्ये व्हरायटी पाहायला मिळणार आहे, आणि तुम्ही हे घरी डिरेक्टली घेऊन जाऊ शकताय किंवा तर त्यांना घरी बोलून डेकोरेशन करून घेऊ शकताय. चला तर मग पाहूया त्यांच्याकडे काय काय आहे. तर मी कुठे आली आहे ते सांगायचं राहिलंच की बरं, मी जिथे आली आहे त्याचा मी ॲड्रेस तुम्हाला कम्प्लीट सांगते. मी चिंचपोकळी स्टेशन मुंबई इथे उतरले, तिकडनं वॉकिंग डिस्टन्सवरती लालबाग आहे. येस, सो तुम्ही तिकडेच वॉकिंग डिस्टन्सवरती इथे येऊ शकता. कुठे तर उत्सव डेकॉर, येस, तुम्ही यांच्याकडे येऊन खरेदी करू शकता. ह्यांचं कम्प्लीट ॲड्रेस सांगायचं झालं तर गणेश टॉकीजची बिल्डिंग जी आहे त्यामध्ये शॉप नंबर 7 हो, आणि त्यांचं डिटेल्स, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला स्क्रीनवर देतेच आहे. सो इन केस जर तुम्ही लास्ट मोमेंटला सगळी तयारी करताय मखर डेकोरेशनची तर यू कॅन कनेक्ट विथ देम आणि ते लवकरच तुम्हाला हेल्प करू शकतील. चला मग आता आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया त्यांच्याकडे काय कॉस्टिंग आहे. दादा मला सांग किती फुटांपासून ते किती फुटांपर्यंतच्या मूर्तीसाठी तुमच्याकडे इथे अवेलेबल आहे? 1 फुटापासून ते 3 साडेतीन फुटापर्यंत. अच्छा, म्हणजे घरगुती गणपतीसाठीचं खास आहे, राईट. सो 1 फुटापासून ते 3 साडेतीन फुटांपर्यंतच्या बाप्पाच्या मूर्तीसाठी डेकोरेशन आहे, राईट. बरं, हे तर हे कितीला आहे? हे खूप सुंदर आहे. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर खूपच सुंदर फ्लॉवर्सचं डेकोरेशन आहे, मागे पूर्ण ग्रीन बॅकग्राऊंड आणि ह्याच्यावरती लाईट वगैरे जर तुम्ही सोडताय तर किती सुंदर दिसेल आहे. हे किती फुटांच्या मूर्तीसाठीचं मखर आहे? 2 फूट आहे. बरं, ह्याची कॉस्टिंग काय आहे, काय प्राईस आहे? 4500 आहे. बरं, हे परत काढून व्यवस्थित पॅक करून ठेवू शकतो ना? म्हणजे आम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक छोटीशी टिप देते. आता तुम्ही म्हणाल यार 4000 मखर आहे, पण ह्याच्यामध्ये एक टिप अशी की तुम्ही हे जे फ्लॉवर्स आहेत, हे जे कलर्स आहेत, ते तुम्ही स्विच करत राहू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीने डेकोरेशन चेंज करू शकता. इथे सुद्धा हे जे फ्लॉवर्स आहेत हे सुद्धा तुम्ही स्विच करू शकता. सो दरवर्षी तुम्ही एकच मखर वापरा, पण त्याचे जे कलर कॉर्डिनेशन्स आहेत, फ्लॉवर्स आहेत, ते तुम्ही चेंज करत राहू शकता. सी, सिम्पल, राईट. सो बरं, मला हे जाणून घ्यायचं आहे की आता आपण खूप लास्ट मोमेंटला हा व्हिडिओ खरं तर टाकतोय, पण तरी मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही घरी जाऊन डेकोरेशन करून देऊ शकता ना फ्लॉवर्सचं? घरी जाऊन डेकोरेशन म्हणजे मुंबईत असेल तर तुम्ही करून, हा अच्छा, सो घरी जाऊन केलं तर ओरिजिनल फुलांचं. बरं, असं काही मी मागवतीये माझ्या घरी आर्टिफिशियल, तेही करून देऊ शकता, राईट. आणि साधारण किती वेळ लागेल या डेकोरेशनसाठी जर तुम्ही घरी आला तर? 3-4 तास सहज. सी, तुमचं एका रात्रीत एका संध्याकाळमध्ये सगळी प्रिपरेशन होऊ शकते. सो हे तर आपण पाहिलं, त्याच्यामध्ये दुसरं एक असं व्हरायटी आहे छान, त्याच्यामध्ये असं लटकन आहे आणि मागे हा कपडा आहे. सो हा कपडा जर मला कलर चेंज करून हवा असेल तर ह्या कपड्याचा
व्हाईट येतं, पिंक मी जे कलर म्हणेल त्या कलरचं मिळेल ना मला. वा, आणि फुलं सुद्धा हे तुम्ही तर आता सध्या प्रॉपर बनवलेलं आहे, पण मला ह्याच्यामध्ये काही वेगळ्या रंगांची फुलं हवी असतील तर तेही करून द्याल तुम्ही. कस्टमाइज करून देता ना. वा, दिस इज व्हेरी नाईस. सी, त्याने सांगितलंय की तुम्हाला ज्या कलर कॉम्बिनेशन मध्ये फुलं आणि मागचा कपडा हवाय त्याचबरोबर लटकन हवाय ते कस्टमाइज करून देतात. तर मगाशी आपण इथे थोडं असं सिनेरिक वाला मखर पाहिला होता, आता जो आपण पुढे पाहतोय हा थोडा प्लेन आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्ही काम खूप करू शकता, लाईट्स वगैरे किंवा तर जे तुम्ही अगदीच आपण म्हणतो ना की दिवाळी लाईट्सचे जे वगैरे असतात ते तुम्ही सोडून इथे छान डेकोरेशन करू शकता. ह्याची काय कॉस्ट आहे? आणि हा जरा मोठा दिसतोय, हा किती फुटांच्या मूर्तीसाठी? 3 फुटांच्या मूर्तीसाठी आहे. खरं तर हे ज्यांच्या घरी ज्यांचा फॅमिली वाला बाप्पा असतो ना त्यांच्यासाठी आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन. सो हे तर तुम्ही विचार करत असाल की हे आपण लावणार घरामध्ये, पण बाप्पा बसवल्यावरती लुक कसं येणार, तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी छान असं सजावट इथे वरती करून ठेवलेली. सर, जो मी इथे पाहिलं तर इथे क्यूट असा बाप्पा आणि छान असं हा फुलांचा मखर कम्प्लीट, आणि मागे त्यांनी ग्रीन कलरच्या पेटल्सचं प्रॉपर त्यांनी असं ते आपण म्हणतो ना बॅकड्रॉप ते त्यांनी लावलेलं आहे, आणि खूप सुंदर कलर्स त्यांनी वापरलेले आहेत त्यामध्ये, आणि बाप्पाची मूर्ती ठेवली तर खूपच सुंदर दिसेल. बरं, आणि हे तर फारच सुंदर आहे, म्हणजे लालबागच्या राजाची मूर्ती इतकी सुरेख सुंदर आणि मागे पिंक कलरच्या शेडमध्ये इतकं सुंदर त्या फुलांचं डेकोरेशन मखर कम्प्लीट, म्हणजे वा. असं बाप्पाला असं म्हणजे आपण बाप्पा वाईब्स, बाप्पाला पण इतकं खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो की इतके छान कलर कॉम्बिनेशन आपण त्यामध्ये वापरू शकतो. वाव, आणि इथे आणखीन एक सुंदर अशी मूर्ती आहे जी रेखीव आहे, आणि त्याच्या मागे मग अशी जसं येल्लो कपडा होता इथे गोल्डन कपडा आहे मागे तुम्ही बघू शकता, आणि वरती गोल्डन कलरची फुलं सुद्धा वापरली गेली आहेत. सो त्यांनी कम्प्लीट कलर कोऑर्डिनेशन लक्षात ठेवून त्यांनी सगळे मखर डिझाईन केले आहेत. वरती एकदम जर पाहिलं तर मध्ये मध्ये तुम्हाला असे ग्रीन पेटल्स, लाईट येल्लो, सगळे असे पेस्टल कलर्स यूज करून त्यांनी तो मखर बनवलेला आहे फुलांचा. सेंटरला जर गेला तर पिंक कलरमध्ये आहे, आणि त्याच्या अगदी शेवटी जर तुम्ही पाहिलं तर ते खूप सुंदर कॉम्बिनेशन, म्हणजे एकदम राणी कलर आणि व्हाईट कलरमध्ये कलर कोऑर्डिनेट करून त्यांनी तो कम्प्लीट मखर बनवलेला आहे. बरं, इथे इतकेच नाही आहेत तर अजूनही मखर आहेत बाहेरच्या साईडला. सो बाहेरच्या साईडचे पण मी मखर तुम्हाला दाखवून देते, मग अजून आतमध्ये काय मखर असतील तेही आपण बघूयात. कम बरं, दादा मला हे जाणून घ्यायचं आहे की ह्याची काय कॉस्ट आहे? हा तर कम्प्लीट फक्त फुल आहेत, सो ह्याची काय कॉस्ट आहे? पेस्टिंगचं, ओके. सो साधारण काय कॉस्ट आहे? 7000 वरती आहे. 7000 वरती आहे, ओके. आणि ह्याची, ह्या मखरची 4500 आहे. ती 5000 ची. आणि वरती जे व्हाईट आणि पिंक मध्ये आहे ते राणी कलर मध्ये ते, ओके. सो जे कम्प्लीट आहे ज्याच्यामध्ये फुलं जास्त वापरली जातात ते थोडं कॉस्टली जाऊ शकतं. बरं, आणि ज्याच्यामध्ये कपडा वापरताय, लटकन वापरताय, ते थोडं बॅलेन्सिंग थोडी कमी होऊन जाते. वा, भारी. चला, आपण बाहेर आहेत मखर तेही मी तुम्हाला दाखवते. कप सो आता इथे जे तुम्ही बघताय त्यामध्ये सगळे कपड्यामध्ये यूज केला गेला आणि साईडला फुलांचं असं डेकोरेशन केलं गेलंय. तर ह्याची वरची जे आहे 3 ठेवले त्यांची कॉस्ट काय? 2000 कॉस्ट आहे ना त्याची, ओके. आणि हा सेंटरला ना हा रिंग मध्ये दिसतोय आणि त्याच्यामध्ये नियॉन पिंक आणि नियॉन ग्रीन कलर यूज केला गेलाय. ह्याची काय कॉस्ट आहे? 4000. आणि हे बाजूला आहे त्याच्या अगदीच 3000. बरं, आणि हे जे आहे ते पिंक आणि व्हाईट मध्ये ते ह्याची काय कॉस्ट आहे? 8000. आणि त्याच्या साईडला आहे रेड, व्हायलेट, येल्लो, 8000, ओके. त्याच्यावरती जास्त काम पडतं का? आणि ते बनवायला तरी, अच्छा, ओके, अच्छा, ओ ओके. सो ते जास्त वेळ सुद्धा लागू शकतं ना बनवायला. बरं, आणि ह्याची हे मगाशी आपण बघितलं, पण मगाशी ग्रीन बॅकड्रॉप होतं, ह्याला व्हाईट कलर आहे बॅकड्रॉपला. हे कितीला आहे? 3000. सो 2000 पण आहेत. सो तुम्ही 2000 पण विकत घेऊ शकता. बरं, मला हा प्रश्न आहे की ह्याच्या आतला जो कपडा आहे तो चेंज करू शकतो का? चेंज होऊ शकतं ना? या कपड्यामधले आपले जेवढे कलर आहेत त्या कपड्यामध्ये आपण टाकू शकतो, ओके. कस्टमर काय काय त्यांना मॅट हवं असतो, म्हणजे ग्रीन मॅट. हा, त्यांना कसं ग्रीन मॅट, हो, काय काय कस्टमरला ग्रीन मॅट लागतो. बरं, सो आपण चेंज करत राहू शकतोय, राय, सोपं आहे. चला, अजूनही त्यांच्याकडे आहे ते पण बघूयात आपण. सो आता आपण ह्यांच्याकडे सगळे असे स्क्वेअर रेक्टँगल शेपमध्ये पाहिले, पण रिंगमध्ये सुद्धा त्यांच्याकडे आहे. सो आपण ते पण बघूयात. सो हे कम्प्लीट रेड फुलांनी आणि त्याला ग्रीन अशा पाकळ्या सुंदर आणि छान सजवलेलं आहे. ह्याची काय कॉस्ट आहे? 4500. 4500.
आणि हे किती फुटांच्या मूर्तीसाठी यूज केलं जाऊ शकतं? 2.5 फुटांसाठी आहे ना, 1.5 ते 2.5 फुटांसाठी. ओ, ह्याच्यामध्ये आणखीन एक, आता जर तुम्ही ह्यामध्ये थोडं डिफरन्स पाहिला तर ह्याच्यामध्ये हे कम्प्लीट रिंग आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही आहे, पण इथे कपडा यूज केला गेला आहे. हे असे नियॉन कलरचे पडदे यूज केले गेले त्यामध्ये, आणि साईडला सुद्धा सेम कलर कोऑर्डिनेट करून त्यांनी छान साईडने रिंग शेपमध्ये, राऊंड शेपमध्ये हा रिंगवाला फुलांचा मखर बनवला आहे. ह्याची काय कॉस्ट आहे? 4000 आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जर तुम्हाला बाप्पासाठी छान 1 फुटांपासून ते 3-3.5 फुटांची जर तुमची बाप्पाची मूर्ती असेल, त्याच्यासाठी जर तुम्हाला फ्लावर डेकोरेशनसाठी मखर हवं असेल, तर ते तुम्हाला कुठून विकत घेता येऊ शकते, आणि जर तुम्हाला डेकोरेशनसाठी माणसं घरी बोलवायची आहेत तर ते सुद्धा तुम्ही कुठून त्या डेकोरेशनवाल्यांना बोलवू शकता. तर आज मी पुन्हा एकदा सांगते आहे, आज मी कुठे आली आहे खरेदीला, आज मी आली आहे लालबागला चेंचपोकी स्टेशनवरून अगदी वॉकिंग डिस्टन्सला आहे. लालबागला आल्यानंतर गणेश टॉकीज बिल्डिंग शॉप नंबर 7 मध्ये आल्यानंतर तुम्हाला उत्सव डेकोर ह्यांच्याकडे तुम्ही येऊन खरेदी करू शकता, आणि स्क्रीनवरती मी त्यांचा नंबर सुद्धा देते. सो तुम्हाला जर घरी मुंबईत असाल तरच, हो मुंबईत जर तुम्हाला बाप्पासाठी डेकोरेशन करून हवं आहे, घरगुती डेकोरेशन, तर फ्लावर्सचं डेकोरेशन खास करून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड. ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पाहत रहा लोकमत सखी.